शुभारंभ, भव्य शुभारंभ। पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बीआर वस्त्रालंकार या वस्त्रदालनाचा भव्य शुभारंभ। जलसंपदा मंत्री नामदार जयंतरावजी पाटील साहेब, सहकार मंत्री नामदार बाळासाहेब पाटील, कृषी राज्यमंत्री नामदार विश्वजीत कदम व गृहराज्यमंत्री नामदार शंभूराजे देसाई यांच्या शुभ हस्ते, तसेच माननीय आमदार अनिल भाऊ बाबर, माननीय प्रतापदादा साळुंके, विशेष कार्यकारी अधिकारी मंत्री गृहनिर्माण माननीय विजयकुमार लोंढे साहेब व उपसंचालक आयकर विभाग माननीय सचिनजी मोटे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दिनांक 10 एप्रिल 2022 रोजी सकाळी 10 वाजता संपन्न होत आहे। तरी आपण या सोहळ्यास अगत्याने उपस्थित राहावे ही विनंती। स्थळ भिवगाड, तालुका खानापूर, जिल्हा सांगली। निमंत्रक श्री नंदकुमार दबडे, श्री पांडुरंग मुळे व श्री बबनराव दबडे। केंद्रातून मदत आणण्यासाठी सर्वस्वी प्रयत्न करेल। देशातील समस्त धनगर बहुजन समाजाचे दैवत असलेले श्री भैरोबा देवाचे दर्शन घेत कपाळी भंडारा लावण्याचे मला भाग्य मिळालं। भैरोबाच्या नावाने चांग भलं म्हणतो, म्हणजे हे बहुजन समाजाचं पसायदानच आहे। सर्वांचं चांगलं हो हे साकडं भगवान भैरोबाकडे केलं। आमच्या कार्यकाळात 5 कोटीचा निधी देण्यात आला, आता 165 कोटीचा आराखडा आहे, तो राज्य सरकारने केंद्राकडे पाठवायचा आहे। त्यासाठी मी केंद्रातून मदत आणण्यासाठी सर्वस्वी प्रयत्न करेन, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले। द्राक्ष बागायतदारांचे संपूर्ण पीक कर्ज माफ करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना निवेदन। तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघामध्ये द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने असून मागील सलग 3 वर्षांमध्ये कोरोना महामारी व अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। द्राक्ष बागायतदारांचे पीक कर्ज सरासरी रुपये 2 लाखांच्या वर आहे। राज्य शासनाच्या खोट्या कर्जमाफींच्या आश्वासनाने कर्जमाफीचा लाभ द्राक्ष उत्पादकांस मिळाला नाही। तरी या संदर्भात आपण पुढाकार घेऊन द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्यासाठी शासनास भाग पाडावे अशी विनंती भाजप तासगाव कवठे महांकाळ विधानसभा क्षेत्र अध्यक्ष स्वप्नील पाटील यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली। आजोबांनी केले नातीचे हेलिकॉप्टर मधून स्वागत। सांगली जिल्ह्यातील हिंगणगाव येथील सरपंच असलेल्या आजोबांनी आपल्या नातीचे स्वागत चक्क हेलिकॉप्टर मधून केले आहे। अशोक जाधव असे या सरपंच आजोबांचं नाव आहे। त्यांनी आपल्या एकुलत्या एक कन्या स्नेहा यांना कन्यारत्न झाल्याने आपल्या नातीला पुण्याहून हेलिकॉप्टरने आजोळी घरी आणलं आणि मुलगी जन्म्याचं स्वागत भव्य आणि अनोख्या पद्धतीने केलं। भैरोबाच्या यात्रेला अनेक राज्यांमधून लाखो भाविक दाखल। सांगली जिल्ह्यातील आरेवाडीत भैरोबाची यात्रा भरली आहे। अनेक राज्यातून आरेवाडीच्या बनत 3.5 लाखाहून अधिक भाविक यात्रेसाठी आले आहेत। कवठे महांकाळ पासून 20 किलोमीटरवर भैरोबाचं मंदिर आहे। ढोल ताशाच्या गजरात आणि भंडाराची उधळण करत लाखो भाविकांनी भैरोबाचं दर्शन घेतलं। शरद पवार साहेबांच्या घरावरील हल्ला हे 100% षडयंत्र, जयंत पाटील। राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक या घरावर झालेला हल्ला हा निंदनीय आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्याबाबत राज्य सरकारने सकारात्मक विचार केला होता। आंदोलक कर्मचाऱ्यांच्या सर्व व्यथा आम्ही ऐकून घेतल्या होत्या, तरीही न्यायालयाच्या निर्णयानंतर आंदोलकांनी थेट शरद पवार यांच्या घरावरती हल्ला केला। सदरचा प्रकार निंदनीय आहे। हल्ला करणारे नेमके कोण होते, हे आंदोलन होते का, असा प्रश्न उपस्थित करत ज्यावेळी हे सर्वजण शरद पवारांच्या घराजवळ गेले होते त्यावेळी अवस्था बघून ते आंदोलक असल्याचं वाटत नाही, या सर्व प्रकरणामागे मोठे षडयंत्र असल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली।